दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। चाकण जवळील मेदनकर वाडी तालुका खेड येथील बंगला वस्ती भागात गुरुवारी 11 ऑगस्ट रोजी एका 5 वर्षीय मुलीचा छिन्नविछिन्न अवस्थेमध्ये मृतदेह आढळला आहे। ही मुलगी बुधवारी दिनांक 10 ऑगस्टला दुपारी 2 वाजल्यापासून बेपत्ता होती। या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल होता। या मुलीच्या शरीराचे लचके तोडल्याची बाब समोर आली। तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन चाकण ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। तिचा मृत्यू नेमका कसा झाला याचा शोध पोलीस घेत आहेत। कृष्णा सत्येंद्र ठाकूर, वय 5 वर्ष, सध्या राहणार बंगला वस्ती मेदनकर वाडी तालुका खेड, मूळ राहणार राम भोजापूर पोस्ट छपरा उत्तर प्रदेश, असे मृतदेह मिळून आलेल्या चिमुरड्या मुलीचं नाव आहे। कृष्णा ही बुधवारी दुपारी 2 वाजल्यापासून राहत्या घरातून बेपत्ता झाली होती। तिच्या नातेवाईकांनी याबाबत चाकण पोलिसांमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार चाकण पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता। तेव्हापासून पोलीस या घटनेचा तपास करत होते। त्यानंतर राहत्या घरापासून काही अंतरावर झाडाझुडपात बुधवारी सकाळी कृष्णा हिचा मृतदेह काही नागरिकांना दिसला। घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला। याबाबत पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, चाकणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांनी दिलेल्या माहितीनुसार कृष्णा बुधवारी बेपत्ता होती। त्याबाबत चाकण पोलिसांमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता। गुरुवारी सकाळी कृष्णा हिचा मृतदेह श्वानांकडून ओढून नेला जात असल्याचे स्थानिकांनी पाहिले। त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली। श्वानांनी कृष्णा हिच्या शरीराचे लचके तोडलेले असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे। शवविच्छेदन आणि उत्तरीय तपासणीनंतर याबाबत अधिक स्पष्टता येईल। घटनास्थळी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, काकासाहेब डोळे, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे, गुन्हे शाखेचे पद्माकर घनवट यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या। दरम्यान पोलिसांनी बंगला वस्ती परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांकडे कसून चौकशी सुरू केली आहे। या भागात मोठ्या प्रमाणावर कामगार वास्तव्यास असल्याने त्या सर्वांच्या मागील 2 दिवसातील हालचाली आणि या भागातील CCTV तपासण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे। सावधान हिंदुस्तान न्यूजसाठी प्रतिनिधी अशोक टिळेकर, चाकण। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।